नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेले 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये विशाळगडाचा मुद्दा तापतो आहे. अचानकपणे विशाळगडाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी छत्रपती संभाजीराजे आणि काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी विशाळगडाकडे कूच केलं, पण त्यावेळेला तिथे मोठा हिंसाचार झाला. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेलं गजापूर नावाचं गाव, त्या गावामध्ये सुद्धा तोडफोड करण्यात आली. काही वाहनांचं नुकसान करण्यात आलं, घरांचं नुकसान करण्यात आलं, आणि विशाळगडावरती जी अतिक्रमणं होती ती तोडण्यासाठी ही सगळी मंडळी आक्रमक झाली होती. पण नेमका विशाळगडाचा अतिक्रमणाचा प्रश्न आहे तरी काय? रेहमान मलिक यांचा दर्गा जो आहे तो नेमका कुठे आहे? विशाळगडाची स्थिती काय आहे? त्याचं भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व काय आहे? या सगळ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना आहे, आणि म्हणूनच आपण आज चर्चा करतो आहोत. ते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, इतिहास तज्ज्ञ डॉक्टर इंद्रजित सावंत आपल्या सोबत आहेत. सावंत सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की विशाळगड नेमका कोल्हापूर पासून किती दूर आहे? तो नेमका कुठे वसलेला आहे? काय त्याची पोझिशन आहे? महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी विशाळगड पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी म्हणून मी अत्यंत साधे सोपे प्रश्न त्यासाठी निवडलेले आहेत की कुठे आहे विशाळगड, काय आहे, कुठे आहे गजापूर, आणि विशाळगडावरती जाण्यासाठी आपल्याला किती अंतर आहे, किती वेळ लागतो? विशाळगड हा कोल्हापूरचं जे शहर आहे, त्या कोल्हापूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. विशाळगडचा किल्ला हा इतिहास काळामध्ये बंधारियाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. बंधारा म्हणजे सह्याद्रीचा जो मुख्य कणा आहे त्याला बंधारा म्हणायचं, आणि बंधाऱ्याला लागून असणारा तो विशाळगडचा किल्ला आहे. विशाळगड हा आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर तो साधारण 3,500 फूट समुद्र पातळीवरून, समुद्र पातळीच्या वर उंचावर तो किल्ला आहे. या किल्ल्याचं भौगोलिक स्थान हे आता आपल्याला, हे जो आपला रत्नागिरी जिल्हा आहे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबर बॉर्डरला येते. सीमाच संपते, कोल्हापूर जिल्ह्याची सीमा विशाळगड संपला की रत्नागिरी जिल्ह्याची सीमा चालू होते आत्ताच्या ह्याच्यात. आणि शिवकाळामध्ये विशाळगड हा मराठ्यांचा स्ट्रॉंगहोल्ड होता. विशाळगडच्या किल्ल्याचा प्राचीन इतिहास आहे, विशाळगडला खूप प्राचीन इतिहास आहे. आणि त्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी शिलाहार राजांनी भोजानं तिथं स्वतःच स्ट्रॉंगहोल्ड तयार केला होता. त्यानंतर तो किल्ला यादवांच्या काही काळी ताब्यात गेलेला आहे, त्याच्यानंतर तो बहमनींच्या ताब्यात गेला, त्यानंतर आदिलशाहीच्या ताब्यात गेला, आणि अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला केल्यानंतर लगेचच महाराजांनी आदिलशाहीच्या मुलकात चौफेर दौड मारलेली होती. आणि त्यावेळेला त्यांनी पन्हाळ्याचा किल्ला 28-10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलं आणि 28 नोव्हेंबरला पन्हाळ्याचा किल्ला जिंकला. लगेचच विशाळगडचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता. आता विशाळगड कधी जिंकून घेतला याची तारीख आपल्याला उपलब्ध नाही, पण विशाळगड महाराजांच्या ताब्यात त्याच वेळेला होता. कारण महाराज ज्या वेळानंतर सिद्दी जोहर सलाबत खानाच्या वेढ्यातून पन्हाळगडावरून निसटले, त्यावेळेला त्यांनी इथून सुरक्षित ठिकाण कुठलं जायचं जवळच, तर ते विशाळगड त्यांनी निवडलेलं होतं. विशाळगडची जी भौगोलिक परिस्थिती आहे, तर तो सह्याद्रीच्या कण्यापासून सुटावलेला आहे आणि एका खिंडीद्वारे तो सह्याद्रीच्या मुख्य कण्याला जोडला. एक लहानशी चिंचोळी खिंड आहे की ज्याच्यातून उतरून सगळे किल्ले चढून जावे लागतात. पण विशाळगड हा सह्याद्रीतला असा किल्ला आहे की तो तुम्हाला विशाळगडच्या, तुम्ही पायथ्याला आला गजापूर पासून 3 किलोमीटरवर विशाळगडचा पायथा येतो, त्या पायथ्याला आला की तिथून खंदक उतरावा लागतो आणि खंदक पार करून विशाळगड चढून जावा लागतो. अच्छा. विशाळगडला 2 दरवाजे आहेत. एक पूर्व बाजूला दरवाजे होते, 2 दरवाजे म्हणजे दोन्ही बाजूला दरवाजे आहेत, दरवाजे अनेक आहेत, दोन्ही बाजूला दरवाजे आहेत. पूर्व बाजूकडे दरवाजा एक दरवाजे होते आणि पश्चिम बाजूकडे दरवाजे होते. दोन्ही बाजूची जी परिस्थिती आहे विशाळगडची ती तशीच आहे की दोन्ही बाजूला खंदकातून उतरून मगच विशाळगड चढाई करावी लागते. अशा पद्धतीची भौगोलिक रचना असणारा किल्ला महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही नाही. आणि म्हणूनच विशाळगड हा एक बलकुबुलीच्या वेळेला, अडचणीच्या वेळेला निर्वाणीचं आश्रयस्थान म्हणून मराठ्यांनी वापरलेला. मला हे सुद्धा विचारायचं आहे की विशाळगडावरूनच ताराराणींनी सुद्धा खूप काळ मोठा लढा उभारला असा एक इतिहास आहे, तो इतिहास नेमका काय आहे?
नेमकी ती सुद्धा एक बाजू खरं तर प्रेक्षकांना माहिती नाहीये, म्हणून मी हा प्रश्न विचारतो आणि मग मी आपल्या मूळ प्रश्नांकडे येणार आहे की मग तिथं काय होतं काय नाही तिथे। विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर 1659 पासून ते 1702 पर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात असलेला किल्ला आहे. रायगड सुद्धा आपल्याला माहित आहे 1690 ला म्हणजे राजधानीचा किल्ला सुद्धा मोगलांच्या ताब्यात गेलेला होता, पण विशाळगडचा किल्ला मात्र मोगलांच्या ताब्यात गेलेला नव्हता. आणि ज्या वेळेला संभाजी महाराजांची क्रूर निर्गुण हत्या औरंगजेबानं केली, त्यानंतर राजाराम महाराज हे छत्रपतींच्या गादीवर त्यांचं मंचकारोहण झालं आणि ते रायगडावरून निसटले. रायगडावरून राजाराम महाराज निसटले आणि त्यांना जिंजीला जायचं होतं, म्हणून ते प्रतापगडला आले, प्रतापगडून ते पन्हाळ्याला आले आणि तिथून ते जिंजीला गेले. आणि त्यावेळेला सुद्धा सगळीकडे मोगलांच्या फौजा पसरलेल्या असल्यामुळं खूप अडचणीचा प्रवास राजाराम महाराजांना जिंजीपर्यंतचा करावा लागला. पण राजाराम महाराजांच्या ज्या महाराणी होत्या, ज्या पत्नी होत्या, त्यातल्या प्रथम पत्नी ज्या जानकीबाई साहेब, त्या रायगडलाच राहिलेल्या होत्या, प्रतापराव गुजरांच्या कन्या. त्यामुळं ताराबाई साहेब, राजसबाई साहेब आणि अंबिका साहेब बाई साहेब अशा तीन, त्या दुसऱ्या ज्या तीन दुसऱ्या पत्नी होत्या, त्या पत्नी त्यातल्या महाराणी ताराबाईनी विशाळगड हा आपल्या राहण्याचं सुरक्षित ठिकाण म्हणून निवडला. आणि त्यानंतर त्या 6 महिन्यामध्ये परत त्या सुद्धा जिंजीला गेल्या. आणि मग राजाराम महाराज पर हा सगळा धावता इतिहास मी तुम्हाला सांगतो. त्या राजाराम महाराज जिंजीवरून कारभार पाहत होते स्वराज्याचा. आणि विशाळगड हा त्यावेळेला राजाराम महाराज जरी जिंजीत असले तरी मराठ्यांचं स्वराज्य इथं धावतं. त्यावेळेला रामचंद्रपंत अमात्य, परशुराम प्रतिनिधी, परशुराम पंत प्रतिनिधी, इकडं संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, असे अनेक सेनापतींची परत रांगच्या रांग आहे की जी स्वराज्य इथं सांभाळत होते. आणि त्यांची राजधानी कुठली असेल आपली परत, कारण रायगड पडलेला होता, पन्हाळा हातात नव्हता. तर विशाळगड ही त्यावेळेला एक प्रकारे मराठ्यांच्या राजधानीचा किल्ला होता. आणि त्या विशाळगडावरून स्वराज्य संरक्षणाच्या हालचाली ह्या सगळ्या विशाळगडावरून व्हायच्या. ज्या वेळेला राजाराम महाराज परत जिंजीवरून निसटले, राज्यात आले आणि सिंहगडावर त्यांचा निधन झालं 1700 मध्ये, त्यावेळेला पुन्हा एकदा औरंगजेबनं मराठ्यांची किल्ले घेण्याची मोहीम सुरू केली. आणि त्याला लक्षात आलं की आपण इतकी वर्ष मराठ्यांशी झुंजतोय, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केल्यापासूनचा तो लढा आहे अखंड. आणि खासा औरंगजेब तर 1681 ला स्वराज्यात आलेला होता. 1681 पासून 1700 पर्यंत आपण इतका लढा देतोय, म्हणजे 20 वर्षाचा, 19 वर्षाचं स्वतः येऊन आपण इथं लढतोय, तरी मराठ्यांचं राज्य आपल्याला जिंकलं जात नाही. मग त्याच्या असं लक्षात आलं की मराठ्यांचं मूळ जे आहे ते सगळं किल्ल्यांमध्ये आहे, म्हणजे फिसाची जड जी म्हणतात ते औरंगजेबाचे शब्द आहेत, की ती किल्ल्यांमध्ये आहे आणि तो गड्डा तो आपण उपडून काढला पाहिजे. म्हणून औरंगजेबानं राजाराम महाराजांच्या निधनाच्या दरम्यान मराठ्यांचे किल्ले घेण्याची एक मोहीम स्वतः सुरू केली. म्हणजे खासा औरंगजेब यायचा आणि किल्ल्याखाली वेढा देऊन बसायचा. त्यावेळेला महाराणी ताराबाईंनी प्रतापगड, रांगणा आणि विशाळगड हे तीन जे बंधाऱ्याचे किल्ले होते, जे प्रमुख किल्ले होते, जे संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे होते आणि खूप इंटिरियरला होते, सह्याद्रीच्या एकदम आत जंगल पार करून सह्याद्री सगळा पर्वत पार करून घाट माथ्यावरनं तिकडे यावं लागायचं, दुर्गम घनदाट झाडीमधले हे किल्ले त्यांनी निवडलेले होते. आणि त्यामध्ये विशाळगडच्या किल्ल्याला त्यांनी आपल्या राजधानीचा एक प्रकारे दर्जा दिलेला होता. आणि विशाळगडावर राहूनच सगळा कारभार महाराणी ताराबाई करत होत्या, औरंगजेबासंग लढत होत्या. ही गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यानंतर त्यानं 1701 मध्ये पहिल्यांदा पन्हाळगडचा किल्ला स्वतः वेढा घालून जिंकून घेतला. आणि 1702 मध्ये मग तो विशाळगडचा किल्ल्याला वेढा द्यायला आतल्या बाजूला आला. कधीच इतक्या आत औरंगजेब आलेला नव्हता. सह्याद्रीच्या बाहेरच्या टप्प्यातच, म्हणजे पूर्व बाजूची सह्याद्रीची जी बाजू होती त्याच ठिकाणी रायगडला होता औरंगजेब नाही गेलेला, कारण ते एकदम सह्याद्रीच्या कोर मध्ये येत आहे. प्रतापगडला औरंगजेब, पण विशाळगड जिंकणं त्याची मजबुरी असल्यामुळं आणि कुठल्याही सरदाराला, त्याच्या सैनिकाला, म्हणजे जुल्फिकार खान असेल, मेधार बख्ता असेल किंवा आणि कोण असेल, त्याला ते विशाळगड जिंकता येत नसल्यामुळं औरंगजेब खासा विशाळगड जिंकण्यासाठी आला. आणि औरंगजेबानं 6 महिने विशाळगडाला वेढा दिलेला आहे बापरे। आणि 6 महिने विशाळगड झुंजला आहे. आणि ताराबाईंनी एक रणनीती तयार केली होती महाराणी ताराबाईंनी,
की ज्याच्यामध्ये औरंगजेब जर किल्ल्याला बिलगला तर त्याला बिलगू द्यायचा, वेढा चालवायचा, पावसाळ्याच्या तोंडावर किल्ल्यावरच्या किल्लेदारानं औरंगजेबाकडे किंवा जी काही महत्वाची व्यक्ती त्या किल्ल्यावर असेल त्यांनी औरंगजेबाच्या सरदारांकडून भली मोठी रक्कम किल्ला तुमच्या सुपूर्द करतो म्हणून घ्यायची आणि किल्ला मोगलांना सुपूर्द करायचा. तसं औरंगजेबानं मराठ्यांचे अनेक किल्ले पैसे देऊन घेतले पण ते पैसे सगळे खजिन्यात जमा व्हायचे स्वराज्याच्या, म्हणजे ही पॉलिसी होती, रणनीती होती. विशाळगडाला औरंगजेबानं 2 लक्ष रुपये त्या वेळेला दिलेले आहेत. विशाळगडात जास्त मोठी रक्कम औरंगजेबानं कशाला मोजली असेल तर त्यावेळेचे 2 लक्ष रुपये त्या औरंगजेबाने विजयगड आम्हाला ताब्यात द्या म्हणून त्यांनी मोजले. आणि 6 जून 1702 या दिवशी औरंगजेबाला मराठ्यांनी विजयगड ताब्यात दिला. आणि त्यानंतर लगेचच 3 दिवसामध्ये औरंगजेबानं विजयगडापासूनचा परतीचा प्रवास सुरू केला. तो परतीचा प्रवास हा त्याला सगळ्यात जास्त औरंगजेबाच्या आयुष्यात कुठली महाग मोहीम त्याला पडली असेल, सगळ्यात जास्त मनुष्य आणि कुठल्या मोहिमेत झाले असेल तर ह्या विजयगडाच्या मोहिमेत झाली. 10 जून पासून औरंगजेबानं प्रवास चालू केला. औरंगजेबाचा प्रवास जवळजवळ 1.5 महिने तो प्रवास करतो. बापरे, त्याचा स्वतःचा तंबू गळायला लागला. म्हणजे आमचे आम्ही इतिहासकार असं म्हणतोय की मराठ्यांच्या पेक्षा सह्याद्रीतल्या पावसानं, सह्याद्रीतल्या नद्यांनी आणि सह्याद्रीतल्या जंगलानं औरंगजेबाचा जेवढा पराभव केला तेवढा सैनिकांनी केलेला नाही. इतका मोठा पराभव त्यानं औरंगजेबानं त्या सह्याद्रीत हाल 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 मोगल सैन्याचं प्रचंड हाल झालं. ते इतकं ते हाल हाल जे झालं ना ते मराठ्यांच्या सुद्धा लक्षात होत आणि औरंगजेबाच्या सैन्याचं सुद्धा लक्षात होत. की एक गोष्ट आहे की 1732 ला हा आपला पहिला बाजीराव जो होता तो जंजिरेकर सिद्ध्याविरुद्ध मोहीम काढलेली होती सातारा शाहू महाराज तिथं गेला होता. तर तिथून तिथं रसद त्याला मिळायला जर असं वेळ झाला तर त्यानं शाहू महाराजांना पत्रात लिहिलंय त्यावेळी 500 ची जैशी हगवण झाली तैशी आमची होईल. म्हणजे त्यावेळेला 30 वर्षानंतर सुद्धा ही गोष्ट लक्षात राहिलेली होती मराठ्यांच्या की काय औरंगजेबाचं तिथं हाल झालं. आणि तो जो प्रवास आहे औरंगजेबाचा त्याच्यामध्ये त्याचं जवळजवळ तो 1.5 लाख सैन्य 1.5-2 लाखाचं सैन्य घेऊन तो विशाळगडला बिलगलेला होता. त्याचं 70-80 हजारचं सैन्य या सह्याद्रीच्या पावसानं ओढ्यानी नाल्यानी चिखलानं वाहून नेलं. बापरे, सैनिकांना खायला अन्न मिळालं नाही, उपासमारीमुळेच लोक मेले. ओढ्या त्या प्रचंड सह्याद्रीचा महामूर पावसामध्ये तुम्हाला माहिती आहे लहान लहान नद्या ज्या दिसतात ते प्रचंड त्याला प्रवाह तयार होतो त्याच्यातून वाहून गेलं, संपत्ती वाहून गेली. खासा औरंगजेबला तर औरंगजेब त्यावेळेला सगळ्यात शक्तिशाली सम्राट बादशाह होता. खासा औरंगजेबला गळक्या तंबू मध्ये राहावं लागलं दिलेले असं कितीतरी दिवस त्याला घेतलं. आणि असा हा रोमहर्षक विशाळगड आहे. आणि महाराणी ताराबाईंनी तो किल्ला आपलं परत नंतर औरंगजेब गेल्यानंतर परत 1707 ला जिंकून घेतला. त्यावेळेपासून विशाळगडावर मराठ्यांचंच राज्य स्थापित झालेलं. मी हा हे सगळी ऐतिहासिक बाबी यासाठी लोकांना कळाव्यात म्हणून मी हे प्रश्न विचारले सावंत सरांना. आणि लक्षात येईल की विशाळगडाची रचना, भौगोलिक ऐतिहासिक रचना किती अवघड, किती कठीण, किती आव्हानात्मक किल्ला आहे हा. आणि ज्या किल्ल्यावरती आता सगळा हा वाद चालू आहे त्याचा नेमकी पार्श्वभूमी काय हे समजून घ्यायचं होतं. पण आता मूळ प्रश्नाकडे येऊ सावंत सर, की ज्या मलिक रेहमानची कबर त्या विशाळगडावरती आहे ती कधीपासून आहे आणि हा जो वाद, तिथली जी अतिक्रमण आहेत, नेमकी किती बांधकामावरती आहेत, किती अतिक्रमण आहेत, ती कधी तयार झाली, कधीपासून ह्या सगळ्या प्रवास अतिक्रमणांचा चालू झालाय आणि ती हटवण्यासाठी जी मोहीम कधीपासून चालू झालेली आहे, नेमकं काय हा प्रश्न काय अतिक्रमणांचा, बेसिकली मलिक रेहमान होता कोण की ज्याची कबर देत आहे. म्हणजे गेले 8-10 दिवस झाला हा वाद चालू आहे पण कुणालाही सांगता येत नाही की मलिक रेहमान कोण होता, त्याची कबर तिथे का बांधली होती, कुणी बांधली होती, महाराजांच्या काळात होती की नव्हती, काय त्याचा इतिहास आहे. मलिक रेहान बाबा असं त्याचं नाव आहे. मलिक म्हणजे सेनापती, म्हणजे तो त्याचा ज्या अर्थी त्याच्या नावापुढे मलिक हा हे लागलेला आहे, बुरुदावली लागले, त्या अर्थी तो योद्धा आहे, सेनापती आहे. आता हा मलिक रेहानचा दर्गा त्या कधीपासून आला तर याविषयीचे आपल्याला खूप जुने संदर्भ प्राप्त होत नाहीत, मिळत नाहीये.
पण कोल्हापूर गॅझेटरमध्ये ग्रॅहम रिपोर्टच्या आधारावर तो दर्गा खूप जुना होता असं लिहिलेलं आहे. आणि तो जुना का होता तर तिथं दर्ग्यावर एक दोन शिलालेख आहेत. बर शिलालेखांच्या चुकीच्या भाषांतरामुळं ग्रॅहमनं तशा पद्धतीनं तो दर्गा इसवी सन 1000 वर्षापूर्वीपासून आहे असं मानलं होतं. खरं तर 1000 वर्षापूर्वी इकडं मुस्लिम इन्व्हेडर्स आलेलेच नव्हते, त्यामुळं प्रश्नच नव्हता. आणि विशाळगडचा प्राचीन इतिहास जर बघितला तर विशाळगड हा 1771 सॉरी 1400 इसवी सन 1471 मध्ये बहमनींचा सेनापती महमद गवानने जिंकून घेतला. बर त्या अगोदर विशाळगडावर पूर्णपणे ही मराठा सत्ताधीशांची राजवट होती. त्याच्या अगोदर सुद्धा मलिक कुतुबजारचं एक मोठं एक घनघोर रणसंग्राम, जो मराठ्यांची पहिली गनिमी काव्याची लढाई आपण म्हणून संबोधतो, तो विशाळगडाच्या पायथ्याला. शंकरराव म्हणून विशाळगडाचा अधिपती होता. त्याचं नाव कोण शिर्के सांगतं कोण मोरे सांगतं, तर या शंकरराव मोरे शिर्केनं तो लढलेला आहे, तो जिंकलेला आहे. आणि त्याला जिंकण्यासाठी महंमद गवानने स्वतः खासा सवारी काढलेली होती. आणि त्यानं सुद्धा त्यावेळेला वर्षभराचा वेढा घालून मग तो किल्ला जिंकला. आणि त्यानंतर मग पहिल्यांदा मुस्लिम सत्ताधीशांचे त्याच्यावर स्थापन झालं, कंट्रोल स्थापन झालं. मग काही लोक असं म्हणतात, म्हणजे हा सगळा तर्क आहे, हा तर्क कुठपर्यंत जातो तो तुम्हाला सांगतो. काही लोक असं म्हणतात की मलिक रेहान जो आहे तो महमद गवानने ज्यावेळेला किल्ला जिंकला त्यानंतर पहिली किल्लेदारी ही त्या मलिक रेहानला दिली. आणि बर मग त्या किल्लेदाराचं ज्यानंतर त्याचं निधन झालं आणि मग त्याची कबर तयार झाली आणि मग तो नंतर लोकांना पावायला लागला असं काही लोक म्हणतात. पण ही गोष्ट फक्त त्या शिलालेखांच्या आधारावर की ज्याचं चुकीचं भाषांतर केलं त्या शिलालेखांचं त्याचं सटीक भाषांतर नंतर करून घेण्यात आलं. बर त्या भाषांतरामध्ये असं लक्षात आलं की ते शिलालेख मलिक रेहानच्या दर्ग्याबद्दलचे नाहीत, ते बर शिलालेख दौलत बुरुजाबद्दलचे आहेत. बर म्हणजे ते दौलत नावाचा बुरुज खरं तर पन्हाळ्याला आहे, आपल्याला माहित आहे. मग तिथून केलं प्रवास त्या शिलालेखाने केला की दौलत बुरुजा विशाळगडला सुद्धा बुरुज आहेत, अनेक बुरुज आहेत. विशाळगडच्या सुद्धा एखाद्या बुरुजाचं नाव दौलत बुरुज होतं आणि त्याच्यावरती ते दोन शिलालेख तिथे लावलेले आहेत. त्यामुळं ते शिलालेखाच्या आधारावर जे मलिक रेहानच्या दर्ग्याचं प्राचीनत्व सांगतात ते काय आपल्याला इतिहास लेखनशास्त्राच्या आधारावर मान्य करता येत नाही. आता मलिक रेहानचा दर्गा कधीपासून होता याचा एक संदर्भ मोगल दरबारची बातमीपत्र जे आहेत, अकबारात ज्याला आपण अकबार ए दरबार ए मोल्ला असं जे आहे, ती मोगल दरबारची बातमीपत्र इतिहासकार सेतू माधवराव पगडींनी त्याचं भाषांतर केलंय आणि ती 3 खंडामध्ये महाराष्ट्र शासनाच्या साहित्य सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केले. तर आज सुद्धा ती इंटरनेटला उपलब्ध आहे. औरंगजेब ज्या वेळेला विशाळगडावर आलेला होता त्यावेळेला त्यानं 6 मेला किल्ला मराठ्यांनी त्याच्या ताब्यात दिला. औरंगजेबानं त्या किल्ल्याचं नाव बदललं आणि सक्करलना असं नाव ठेवलं, म्हणजे दैवी विजय. बर आणि 8 मेला औरंगजेब हा किल्ल्यावर गेला. त्या किल्ल्यावर गेल्यानंतर त्यानं त्यावेळेला मलिक रेहान बाबाच्या दर्ग्यावर जी काही इबादत वगैरे त्यांच्यात करतात ती केली. आणि त्याच्या शेजारी एक खपरेल मशीद असा त्या बातमीपत्रातला उल्लेख आहे. त्या खपरेल मशिदीमध्ये तो नमाज पडला आणि गडाच्या पायथ्याला आला आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्यानं प्रवास परतीचा सुरू केला. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की औरंगजेब किल्ला जिंकल्या जिंकल्या एका दिवसामध्ये किल्ल्यावर जातो 1-2 दिवसामध्ये आणि तिथं त्या दर्ग्यामध्ये जाऊन तो इबादत करतो आणि त्यानंतर तो तिथं त्या मशिदीत नमाज पढतो. याचा अर्थ असा आहे की हा दर्गा शिवकाळामध्ये होता, बर नाहीतर औरंगजेब एका दिवसात काय औरंगजेब बांधणार नाही ना दर्गा तिथं जाऊन, बरोबर बरोबर किंवा ती मशीद तो लगेच जाऊन बांधणार नाही ना, तो त्याच्या अगोदर होता. आणि 1659 ते 1702 या कालावधीमध्ये त्या किल्ल्यावर छत्रपतींचं अधिराज्य होतं. मराठ्यांची स्ट्रॉंग होल्ड होता तो किल्ला. ताराबाईंच्या काळात होता, शंभूराजांच्या ताब्यात होता, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. मग असा आपण सुसंगत तर्क करू शकतो की मराठ्यांनी त्या दर्ग्याला कोणतीही हानी पोहोचवलेली नव्हती. कारण निशा हा तर्क आहे, कारण नाहीतर औरंगजेब तिथे जाऊन लगेच नमाज पढू शकला नसता. दर्ग्याचा सगळ्यात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे हा 1702 चा आहे बर आणि तो सारखेचा आणि तो फुल त्याला कागदपत्री एव्हिडन्स आहे. आता हा दुसरा प्रश्न आपण जो विचारला त्याच्यामध्ये की तो
कधीपासून ते अतिक्रमण आणि हे सुरू झालं? नाही, माझा प्रश्न असा होता की दर्गा असेल पण तो छोटा असेल किंवा ती कबर असेल तर ती छोटी असेल, त्याचं जे नंतरचं जे वाढलेलं स्वरूप आहे ते कधी वाढलं आणि ते कुणी वाढवलं आणि ते अतिक्रमण तिथे तयार कशी झाली? आता त्याच्यासाठी आपल्याला इतिहासात परत जावं लागतं. महाराणी ताराबाईंनी 1707 ला मराठ्यांचा किल्ला तो जिंकून घेतला. त्यानंतर छत्रपतींचं राज्य होतं आणि काही कालावधीनंतर लगेच म्हणजे महाराणी ताराबाईंच्या काळातच विजयगडचा किल्ला, ताराबाईंच्या नंतर करवीर संभाजी महाराजांच्या ताब्यात काळात विजयगडचा किल्ला हा पंतप्रतिनिधींना दिला गेला बरं. राहण्यासाठी. आणि त्यानंतर त्या किल्ल्यावर पंतप्रतिनिधींचंच वर्चस्व चालत होतं. म्हणजे ते इतकं चालत होतं की एकदा एक छत्रपतींना असं वाटलं की आपण विजयगड किल्ल्यावर जावा आणि विजयगडचा ताबा घ्यावा, तर पंतप्रतिनिधींची आणि त्यांची लढाई झाली. बरं. विजयगडच्या किल्ल्यावर जाणाऱ्या छत्रपतींच्यावर विजयगडावरून तोफा आणि बंदुका डागण्यात आलेल्या आहेत. हा इतिहास आहे, करवीर इतिहासामध्ये लिहिलाय. आता हा भाग आपला नाही, पण पंतप्रतिनिधींच्या काळामध्ये हा दर्गा होता याची कागदपत्र आपल्याला कोल्हापूरच्या पुरालेखागारात मिळतील, कारण त्यांची सगळी खर्चाची कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि त्यावेळेला तो दर्गा परत होता, त्याची ती सगळी इबादत वगैरे होत होती, तिथे ते मुजावर नेमलेले होते, त्यांना इनाम दिलेली, त्यावेळेची काही कागदपत्र उपलब्ध असतील. ते काही देवडं देवडं वगैरे गाव आहे ना खाली विशाळगडच्या पायथ्याला, ह्याच्या तालुक्यामध्ये प्रभानवल्लीच्या साखरच्या अलीकडं ते देवड्याच्या, तर तिथं ते सगळं उपलब्ध आहे आपल्याला, साधारण माहिती त्याची उपलब्ध आहे. पण आत्ताचं जे अतिक्रमण दिसतंय, तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं दर्ग्याचा जो मुख्य गाभारा आहे, घुमट जे आहे, तो ऐतिहासिक आहे, तो जुना आहे. पण आता जे उंच उंच मनोरे सिमेंट कॉन्क्रीटचे मध्ये उभा केलेले आहेत, त्याची सुरुवात ही साधारण भारत स्वतंत्र व्हायच्या आधीमध्ये ती झालेली दिसते, कारण काही जुने फोटोग्राफ त्यावेळेचे आहेत दर्ग्याचे, त्यावेळेला तसं बांधकाम आपल्याला दिसतंय. भारत स्वतंत्र व्हायच्या दरम्यान म्हणजे इसवी सन 40-45 नंतर त्याला हे झालं, म्हणजे ते फ्लरिश व्हायला सुरू झालं ते देवस्थान म्हणा ते बाबाचं ठिकाण, कारण त्यावेळेलाच आपल्याकडे ट्रान्सपोर्टच्या सुविधा झाल्या, कारण विशाळगडला रस्ताच नव्हता. विशाळगडाच्या सगळ्यात जवळचं मोठं गाव कुठलं असेल, म्हणजे तालुक्याचं ठिकाण तरी मलकापूर होतं, कारण पंतप्रतिनिधींनी सुद्धा 1818 नंतर स्वतःचं जे ठिकाण होतं ते मुख्य ठिकाण जे होतं विशाळगडचं ते हलवलं आणि मलकापूरला राजवाडा बांधला आणि तिथून सगळा कारभार, विशाळगड जहागीर जी होती, विशाळगडची जहागीर होती, तिथून सगळा कारभार सुरू झाला. त्यामुळे एक प्रकारे विशाळगड दुर्लक्षित झालेला होता, त्या तिकडे कोण फिरकायचं सुद्धा नाही. त्यामुळे त्या कालावधीत हे वाढायचा आणि बांधकाम व्हायचा संबंध नाही, कारण कोण जात नव्हतं आणि अत्यंत दुर्गम रस्ता होता. विशाळगडला जाणं येणं हे पूर्ण आंबा घाटाचा तो सगळा जंगलाचा प्रदेश पार करून विशाळगडला जावं लागायचं, किंवा कोकणातनं यायचं असेल तर तिकडं माचाळचा तो डोंगर चढायचा आणि मग काल बरोबर. दरवाजावर यायचं, किंवा त्या देवड्याच्या पाजेतनं घनघोर घनदाट जंगलातनं वरायचं. कोण जातच नव्हतं विशाळगडाला. तिथं जे त्या विजयगडावर राहणारे भोसले कुटुंब आहे, जे शिवकाळापासून आज निम्मा विशाळगड त्या भोसल्यांच्याच मालकीचा आहे खरं तर, तिथं गावठाण आहे जे नकाशे अजूनही उपलब्ध आहे. त्यावेळेला ते सगळं होतं आणि स्वतंत्र झाल्यानंतर मग रस्ता तिथं पहिल्यांदा झाला आंबाघाट मार्गे केंबुर्णेवाडी आणि मग गजापूर पर्यंत रस्ता झाला पहिल्यांदा, आणि मग विशाळगड पर्यंत रस्ता झाला, आणि मग ही सगळी ते देवस्थान वाढायला लागलं. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाची लोक त्या पीर बाबाला जाऊन नवस बोलायची. तिथं अनेक अंधश्रद्धा परत गुरफटल्या गेल्या. खोडा बेडी तुटते म्हणजे बेडी अशी घालायची, आणि तिथं गेल्यानंतर ते तुमचं जर संकट निवारण होणार असेल तर ती बेडी आपोआप तुटते असं सांगितलं जाऊ लागलं. एक अंधश्रद्धा त्याच्या भोवतीनं निर्माण झाल्याने आपल्याला माहिती आहे या धर्मांध पण अंधश्रद्धांमुळे एखाद्या ठिकाणाचं महत्व वाढतंय. आपण देऊळ सिनेमा बघितला असेल, तशा पद्धतीने सुरू झालं सगळं अतिक्रमण. पण सर, हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ते अतिक्रमण चालू झालं मग आत्ता जी विशाळगडावरची जी प्राचीन बांधकाम आहेत, जसं तुम्ही नकाशामध्ये परवा उल्लेख केलात की तिथं काहीतरी 53 की 56 ऑलरेडी बांधकाम पूर्वीची आहेत, म्हणजे तिथं मंदिर आहे, काही एक मस्जिद आहे, कबर आहे, अमृतेश्वराचं मंदिर आहे, बाजारपेठ होती. मग हे सगळं ज्या वेळेला विशाळगडावरती मानवी वस्ती कधीपासून आहे, म्हणजे आता ही जी बाजारपेठ तिथं चालू झाली आहे की ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघांचे दुकानं दिसत आहेत, तिथे काही आस्थापना दिसत आहेत, तिथे
आणि असं म्हटलं जातंय आता की दावा असा केला जातोय, आता संभाजीराजेंनी पण केला की ही अतिक्रमण आहेत आणि ती काढून टाकावी. जवळपास 500 घरामध्ये ती सगळी वस्ती आहे, म्हणजे 500 पेक्षा जास्त स्ट्रक्चर तिथे आहे, लोकसंख्या 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 आहे. तर हे कधीपासून तिथे आहे आणि मग ती अतिक्रमण आहेत की ती मूळपासून तिथे राहत आहेत, आणि मग तर ती हटवली का जात नाहीत ती अतिक्रमण असतील तर. नाही, विशाळगडावर खूप जुन्या काळापासून वस्ती आहे. ती वस्ती त्याला गावठाणच आहे, नकाशा जर जुना एक नकाशा आहे, 1896 चा नकाशा आहे, काय फॉरेस्ट खात्याने तयार केलेला, तो मी देऊ आपल्याला. त्याच्यामध्ये ते गावठाण डिफाईन केलंय. सर्वे झाले होता ना आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक सर्वे आपल्याकडे झालाय, तुम्हाला माहित आहे. त्याला ब्रिटिशांनी ते सगळं डिफाईन केलं, त्याला गावठाण होतं आणि तिथं काही लोक राहायची. म्हणजे आता मी सांगितलं ना, भोसले जे कुटुंब आहे, हवलदार भोसले, हे कुटुंब जुन्या काळापासून तिथंच आहे. त्यांची खूप मालमत्ता आहे तिथं, जागा आहे, पाटील आहेत, भोसले आहेत, जंगम आहेत, तिथं गुरव जे आहेत ते आहेत, त्या भगवंतेश्वर महादेव मंदिराच्या ह्याच्यासाठी हिरडी हर्डीकर म्हणून तिथं परिवार राहतो, तिथं ब्राह्मण समाजाचा. ही खूप वर्षापासून राहतात, ती काय नवीन नाही आहे. म्हणजे विशाखापट्टणमची वस्ती ही आता कोण तर जाऊन केले 50-60 वर्षात असं नाही आहे, ती जुनी वस्ती आहे. त्यांचं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. आता जे भोवतीनं जे झालंय, वस्ती गावठाण आहे एवढं एवढंच विशाळगडावरच, पण ते गावठाणाच्या सीमा ओलांडून ज्या वेळेला मलिक रेहानचं हे प्रस्थ वाढलं दर्ग्याचं, त्यावेळेला कर्नाटक, विदर्भ, गुलबर्गा, बेळगाव, बागलकोट अशा भागातून, म्हणजे सीमावर्ती भागातून खूप लोक या दर्ग्याला यायला लागली. इतक्या संख्येने येतात की कर्नाटकाच्या 4 एसट्या मुक्कामाला असत बाप जवळजवळ, रे, बर. कर्नाटक ट्रान्सपोर्टच्या, स्टेट ट्रान्सपोर्टच्या. आणि हे वाढलंय सगळं, हे ज्यावेळेला रस्ता झाला ना विशाळगडचा 60-70च्या दशकामध्ये, त्यानंतर हे सगळं वाढलेलं आहे. येण्याची सुविधा व्यवस्थित झाल्यामुळं ते सगळं सुरू झालं. आणि परत तरी सुद्धा त्याला थोडासा मर्यादा होत्या. मी 30 वर्षापूर्वी विशाळगडला पहिल्यांदा गेलो, त्यावेळेला पूल नव्हते विशाळगडला जायला. विशाळगड पहिल्यांदा, आणि खालच्या बाजूला तर एक साधी टपरी सुद्धा नव्हती, एक साधी टपरी सुद्धा नव्हती. जिथं आता पायथा आहे ना विशाळगडचा, तिथं काही नव्हतं. गवताचं असं झाप बांधून एकादा तो एक जण तिथं चहा वगैरे द्यायचा आणि तो रात्री निघून जायचा. आता तुम्ही बघितलं तर पायथ्याला सुद्धा प्रचंड अतिक्रमण झालं, आणि त्या पायथ्यापासून विशाळगडाच्या खंदक उतरायला लागायचा, आणि खंदक उतरल्यानंतर परत आपण चढून विशाळगडावर जायचो. आणि ते सुद्धा कसं जायचं की मधल्या त्या तटबंदीवर ना 2 लोखंडी जिने लावलेले होते, ते जिने चढायचे आणि मग विषय खूप दुर्गम होतं. ह्या 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा त्या ठिकाणी लोखंडाचा ब्रिज तयार करण्यात आला, जो खंदकावरून थेट तटबंदीपर्यंत जातो. ऐतिहासिक तट म्हणजे जवळजवळ 30-35% विशाळगड तुम्हाला खाली उतरून चढावं लागत होता, ते बंदच झालं. पहिल्यांदा लोखंडी ब्रिज झाला, त्याला काही पुरातत्वची परमिशन नाही, त्यावेळेला पुरातत्वच्या खात्यात किल्ला सुद्धा नव्हता, पण नंतर पुरातत्वच्या, राज्य पुरातत्व स्मारक म्हणून विशाळगडाची नोंद झाली. आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा तिथं अगदी सिमेंट कॉन्क्रीटचा असा ब्रिज झालेला आहे, चांगला मोठा मजबूत. तो ब्रिज सगळ्यात पहिलं बेकायदेशीर काम कुठलं असेल विशाळगडवरचं, तर तो पूल आहे. तो पुरातत्व खात्याच्या कुठलीही एनओसी न घेता बांधलेला आहे, विशाळगडाच्या तटबंदीच्या वर बांधलेला आहे, आणि इकडे फॉरेस्टच्या हद्दीत बांधलेला आहे. त्यामुळं तो बेकायदेशीर ब्रिज झाला. आणि मग सुलभता आली विशाळगडाच्या त्या ब्रिज बांधतानाच, जवळजवळ 1-1.5 फुटाचं कॉन्क्रीट टाकलं त्या जुन्या रस्त्यावर. शिवकालीन जो मार्ग होता ना विशाळगडाचा, तो ते व्यवस्थित करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित होता पण तो आधुनिक करण्यासाठी मोठं कॉन्क्रीटचे थर टाकले गेले. हे सगळ्यात बेकायदेशीर पहिलं बांधकाम आहे. आणि मग तिथून जी सुरुवात झाली ती लोक सहज यायला लागलीत. आणि आता मधल्या काळामध्ये मध्ये तर विशाळगडामध्ये अक्षरशः विशाळगड विशाळगड राहिलेलाच नव्हता. विशाळगडाचा जो गावठाणाचा भाग होता, खूप मोठा, विशाल नावाप्रमाणे तो विशाल किल्ला आहे, म्हणजे तो काय लहानसा किल्ला नाही आहे, खूप मोठा किल्ला आहे. गडावर सुद्धा खूप खूप जागा आहे, खूप जागा आहे, शिल्लक अजून सुद्धा आहे. पण जे गावठाण आणि त्या दर्ग्याच्या भोवतीनं आणि त्याच्या आजूबाजूला जे वाडा लागलं, तिथं इतकी दुर्गंधी अस्वच्छता होती की ताक धरूनच विशाळगडावर जायला लागलं. अक्षरशः जिथं अगोदर
एक 50-60 कोंबड्या चा प्रसाद तिथं चढवला जायचा किंवा खालना जायचा, बकरी मारली जायची एक दोन, तिथं हजारो कोंबड्या एका एका दिवसात कापल्या जाऊ लागल्या. त्याचं वेस्ट कुठंही टाकायची सोय केलेली नव्हती, ते सगळं गडभर पसरायची ती पिसं, त्याचं रक्त असं रक्तातूनच असं ते चालत जायचं असं अत्यंत अस्वच्छ. मग ती जी लोक यायची राहायला, मलिकरायण बाबाची भक्त मंडळी, ती लांब लांबून यायची. मग एक दिवस तिथं मुक्काम करायचा, तर मुक्काम करायला मग लहान लहान खोल्या 10 बाय 10 च्या 10 बाय 10 च्या अशी बांधणं सुरू झाली. मग तिथं पाण्याचा व्यवसाय सुरू झाला, कारण गडावर पाणी नाहीये. मग पाण्याच्या बादल्या सुद्धा तिथं विकत दिल्या जायच्या, आंघोळीला, स्वच्छतेला. आणि त्यामुळे इतकं ते सगळं म्हणजे विशाळगड विशाळगड गड म्हणून राहिलाच नाही, तो एक अत्यंत गलिच्छ अशी एक वस्ती झाली ती विशाळगडावर. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली की तुम्ही जे काय करताय ते चुकीचं करताय, आणि विशाळगडाचं गड पण टिकलं पाहिजे. आणि जी बेकायदेशीर बांधकामं, किती बेकायदेशीर बांधकाम आहेत, तर जवळजवळ 159 पर्यंत बेकायदेशीर बांधकामं, मी अनधिकृत म्हणत नाहीये, मी बेकायदेशीर म्हणतो, बांधताच येत नाही अशी बांधकामं 2022 ला ज्या वेळेला पहिल्यांदा, त्याच्या अगोदरपासून ही मागणी चालू आहे, विशाळगडावरती बेकायदेशीर बांधकामं काढा, हे करा ते करा, हे सगळं चालू आहे. आणि गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात असताना चालू आहे, गडावर राज्य पुरातत्व खात्याच्या ताब्यात हे मॉन्युमेंट आहे राज्य पुरातत्व खात्याचं. त्यावेळेपासून म्हणजे त्यांची कुठलीही जबाबदारी त्या खात्यानं व्यवस्थित सांभाळलेली नाही, गडावर बेधुंद बेदरकारपणे बांधकामं झाली. आणि ती कशी बांधकाम आहेत, ती पत्र्याचे शेड आहेत, असे म्हणजे आपण तात्पुरती करतो तशा पद्धतीची झाली, दिसायला सुद्धा गलिच्छ. काही बांधकाम तर दोन दोन तीन तीन मजली कॉन्क्रीटची बांधकाम इमारती उभा केली. बापरे. मग ही ज्या वेळेला तिथं एखादा इतिहास प्रेमी शिवप्रेमी माणूस जाईल, गड बघायला माणूस जात होता, कारण एवढा पराक्रमाचा इतिहास त्या किल्ल्याला आहे, त्यावेळेच त्याला त्याचं मन विषिन्न व्हायचं. आणि त्यातून मग ही मुवमेंट सुरू झाली. आणि आज आपण बघतोय तिनं कुठलं वळण घेतलेलं आहे, जे तिचं वळण त्या मुवमेंटने घेतलंय. म्हणूनच सावंत सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की हे 150 पेक्षा जास्त बेकायदेशीर बांधकाम आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत ती वेगळीच, अजून की जी गावठाणामध्ये केलेली असतील, जी संरक्षित जागा आहे तिथे केलेली असतील ती, मग ही बेकायदेशीर बांधकामं हटवण्याची जी जबाबदारी होती ती प्रशासनाची होती, त्याची मागणी कधीपासून चालू होती आणि प्रशासन त्याच्यावरती का काम करत नव्हतं? कारण मी यासाठी हा प्रश्न विचारतोय, कारण की गेले 2 दिवस झालं अशा पद्धतीने याला पोर्ट्रे करण्यात येते की जसं काही तिथं एका प्रकारे एका कुठल्या तरी समाजाला टार्गेट करण्यात आलं अशा पद्धतीनं ही सगळी मोहीम चालवली जाते. तर वस्तुस्थिती काय आहे, कोणाची जबाबदारी होती, कोणी याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि म्हणून हा प्रश्न क्रिएट झाला. पहिली गोष्ट, ती जी बेकायदेशीर बांधकाम आहेत ना, ते हिंदू मुस्लिम दोन्ही समूहाचे आहेत. त्याच्यामध्ये काय नुसतं मुस्लिम समाजाने तिथं बेकायदेशीर बांधकाम केलं, अतिक्रमण केलं असं नाही आहे, ती दोन्ही समाजाचे आहेत. त्यामुळे त्याला धार्मिक रंग जो आलाय ना, तो पूर्ण चुकीचा आहे. ही जी सगळ्यात पहिली जबाबदारी कोणाची असेल, तर ती राज्य पुरातत्व खात्याची आहे, म्हणजे सांस्कृतिक मंत्र्यांची आहे, बरोबर. आणि दुसरी जबाबदारी मग प्रशासनातली, मग फॉरेस्ट मध्ये काही बांधकामं झालेत, फॉरेस्टची जमीन आहे, मग फॉरेस्ट वन फॉरेस्टची जबाबदारी येते, मग तहसीलदार तिथले आहेत ते येतात, मग प्रांत येतात, अशी सगळी जी प्रशासकीय यंत्रणा एकमेकात हातात हात घालून जे आहे ना, त्या सगळ्यांचीही जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही बांधकामं काढा हे फक्त 2 वर्षपूर्वीपासून नाही चाललेली मुहीम, ही बांधकामं काढावं म्हणून आमच्यासारखे गडप्रेमी गेले 20 ते 25 वर्ष सातत्याने मागणी करतात. हुंडा दरवाजाजवळ एक बांधकाम चालू होतं खोल्यांचं. स्वतः कुठे? हुंडा दरवाजा नावाचा एक विशाळगडचा एक ऐतिहासिक दरवाजा आहे, बर. त्याच्या बरोबर 20 मीटर मध्ये त्याला लागूनच बांधकाम चालू, अजून ते आता पाडला असेल बर. त्याच्यावर. मी स्वतः त्याच्यावर पहिल्यांदा आक्षेप घेतला होता. मग पुरातत्व खात्यानं, राज्य पुरातत्व खात्यानं केस घातली आणि मग त्याला स्टे दिला, ते पूर्ण झालंच नाही. अशी अनेक बांधकामं ती खूप वर्षापासून चालू आहेत, 25-30 वर्ष जवळजवळ असं धरा तुम्ही, की बांधकामं चालू होते. ज्या ज्या वेळेला बांधकामं होतील त्या त्या वेळेला शिवप्रेमीने आक्षेप घेतलेला आहे, हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा आक्षेप घेतले, कारण हिंदुत्ववादी संघटना तिथं महाशिवरात्र करतात. काही हिंदुत्ववादी संघटना आक्षेप घेतात, काही आमच्यासारखी मंडळी आक्षेप घेतात,
पण हे त्या त्या वेळेला पाडायचं काम झालं नाही, आणि त्यामुळं इतकी ती बांधकामं वाढली. आणि 2 वर्षापूर्वी 22 मध्ये, 22 जुलै महिन्यामध्ये, ज्या वेळेला संभाजीराजे छत्रपती त्यांच्यावर भूत होता होतो, आमचे हर्षल सुर्वे होते, अनेक मंडळी होती, हिनी आम्ही कलेक्टर कार्यालयात पहिल्यांदा आम्ही विशाळगडचा दौरा काढला. त्याच वेळेला संभाजीराजे विशाळगडला आले, त्यांनी ते सगळं बघितलं, आणि मग कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली. मग तिथं अतिक्रमण डिफाईन तर करायला पाहिजेत, झाले. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर पाठपुरावा करून ते अतिक्रमण त्या वेळेला डिफाईन झाले. कुठली अतिक्रमण आहेत, कुठलं बेकायदेशीर बांधकाम आहे, हे 2 वर्षापूर्वी त्याच वेळेला डिफाईन झालं होतं. त्यावेळेला शासनानं पुढाकार घेतला, त्यावेळेला कोल्हापूरचे कलेक्टर जे होते त्यांनी पुढाकार घेतला, आणि त्यांनी पीडब्ल्यूडीला सांगून, महसूल खात्याला सांगून, पुरातत्वला सांगून, जुने नकाशे काढून, कुठलं अतिक्रमण आहे, कुठलं नियमात बसलेलं आहे, हे सगळी माहिती काढली, आणि त्यानंतर त्याची एक यादी तयार झाली. त्यानंतर ती त्याचं पाडायचं टेंडर सुद्धा निघालं. काय जादू झाली माहित नाही, टेंडर निघालेला आहे, फ्लॅश झालेला आहे. तुम्ही आता सुद्धा तुम्ही पीडब्ल्यूडीच्या ह्याच्यावर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की ते फ्लॅश झाला, आणि त्याला अचानकच थांबलं ते सगळी प्रक्रिया. अच्छा. मग ती गडावरची मंडळी, त्यातली काही मंडळी जी आहेत जेनी अतिक्रमण केलंय, ती काही मंडळी, त्यात हिंदू मुस्लिम दोन्ही सुद्धा आहेत, ती न्यायालयात गेली, आणि मग सगळं हे सुरू झालं. न्यायालयात गेल्यामुळं सांगायला लागले की न्यायालयात आहे, न्यायालयात आहे, न्यायालयात आहे. पण न्यायालयात नसणारी सुद्धा बांधकाम आहेत ना गडावर, ती बरोबर. पाडायची मोहीम पुरातत्व खातं, प्रशासनानं, सांस्कृतिक खात्यानं घ्यायला पाहिजे, ती नाही घेतली. बरोबर. मग ही वाट बघत होते का काय, हे असं इलेक्शनच्या तोंडावरच आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि मग त्याच्यामध्ये आपली माणसं घुसू, आणि मग दंगल करू, आणि मग आपण ते काढू, असं काय करायचं होतं काय काय असं वाटतंय. म्हणून मला याच प्रश्नाकडे यायचंय सावंत सर, की खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्यासारखी लोक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी लोक 20-20, 25-25 वर्षापासून यासाठी काम करतात, आणि गड किल्ले हे खरं तर शिवाजी महाराजांची किंवा आपल्या इथल्या मराठा साम्राज्याची जिवंत स्मारक आहेत, आणि ती आपण जपली पाहिजेत हे भाषणांमध्ये सगळे नेते बोलतात करतात. पण आत्ताची जी सिच्युएशन क्रिएट झाली, ह्याला जो रंग दिला जातोय की हे हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने त्याला पोर्ट्रे केलं जातंय. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून हे केलं असं बोललं जातंय. दुसऱ्या बाजूला शाहू महाराज जातात आणि जे झालं ते चुकीचं झालं असं म्हणून ते त्याला तिथे संरक्षित करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला काय वाटतंय की हे परवाचा जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल तुमची काय भावना आहे? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की ह्या प्रकाराला जो हिंदू मुस्लिम रंग दोन्ही बाजूनी दिला जातो, दोन्ही बाजूनी, कारण सेक्युलर विचाराचे लोक त्या बाजूनी त्याचा विचार करून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, हिंदुत्वादी लोक या बाजूनी त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतायत. नेमकं काय झालं पाहिजे आणि काय झालंय त्या दिवशी, तुमचं काय निरीक्षण आहे? कारण तुम्ही पण काल तिथे प्राणगडावरती जाऊन आलो, सॉरी, विशाळगडाकडे तुम्ही गेलेला होतात काल सुद्धा तिथे भेट देण्यासाठी. काय झालेलं आहे नेमकं? बघा, ह्याच्यामध्ये काही अपप्रवृत्ती घुसलेल्या होत्या संभाजीराजेंच्या आंदोलनामध्ये. मी संभाजीराजेंनी ह्याचं नेतृत्व करताना जी योग्य काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही. कारण अतिक्रमण कुठं आहे, विशाळगडाच्या पायथ्याला आहे. अतिक्रमण कुठं आहे, विशाळगडावर आहे. दोन्ही ठिकाणी विशाळगडाच्या पायथ्याचं अतिक्रमण आहे ते फॉरेस्टमध्ये आहे, गडावरचं आहे ते पुरातत्व खात्याच्या ह्याच्यात आहे. ही दंगल झाली ही विशाळगडापासून 3 किलोमीटरवर असणाऱ्या गावात झालेली आहे, म्हणजे गजापूर. गजापूर आणि त्याची मुसलमानवाडी, गजापूरच्या मुसलमानवाडी दंगल झाली. म्हणजे दंगल करणाऱ्यांनी आम्ही बघितलं त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80 गाड्या बेचिराख केलेल्या आहेत त्यांनी, उलट पालट करून. म्हणजे तिथली भयानता ही वर्णन करून दंगल कशी झाली असेल इतक्या ह्याच्यामध्ये. आणि तिथली लोक सांगत होते की सकाळपासून जी सुरुवात झाली होती तोडफोडीला, ती संध्याकाळी 4 पर्यंत सुरू होती बापरे. लगेच. आणि ती दंगल तशी सोपं नाहीच आहे, ते 1-2 तासाचं काम नव्हतंच, कारण तिथलं प्रत्येक घर आणि घर टार्गेट केलं गेलं. बर. बंद असणारी घरं सुद्धा त्याची कुलपं तोडून, तिथलं सामान पेटवून दिलेलं आहे, सगळा विध्वंस केलेला आहे. आता पोलिसांनी संचारबंदी घातल्यामुळे लोकांना बघायला सुद्धा येत नाही, पण काही चॅनेलवाले लोक होते ते दाखवलं असेल त्यांनी,
सगळं त्यांना आता तासाभरात काही सगळं शूट करता आलं नाही, पण प्रचंड दंगल ठरवून हेतू पुरस्पर शस्त्र घेऊन लोक आलेली होती. पत्रकारांना सुद्धा चाकूचे धाक दाखवण्यात आले असं तिथं सांगतात, आमचे काही मित्र सुद्धा ते सांगतात. ते कोणाच्याही हातात राहिलेले नव्हतं. दंगल हे ती जे काही मॉब होता तो काही समूह होता तो कोणाच्या हातात राहिलेला नव्हता आणि तो फुल्ली ट्रेन होता. नाहीतर असं करू शकत नाही तुम्ही, ते घन वगैरे घेऊन तोडणं बिडणं आणि सलग 3-4 तास दहशत माजवणं ही फुल ट्रेन असणार आहे. शिवभक्तांचं ते काम नाही, ही शिवभक्त नव्हती, ती दंगलखोर होती. आणि ही कुणी ट्रेन केलेली होती, ती कुठून आली, काय झाली याचा तपास प्रशासन योग्य पद्धतीने घेईल का हा एक प्रश्न माझ्यासारख्या अभ्यासकाच्या मनात आहे. कारण दुसऱ्या बाजूला, एका बाजूला तुम्ही गडकोट संरक्षण आणि किल्ले संरक्षण करणार आहोत असं करणार सांगतात, आणि दुसऱ्या बाजूला आपण काही वर्ष काहीच कारवाई करायची नाही. ज्या वेळेला सगळं तयार झालेलं असताना, ज्या वेळेला अतिक्रमण किती आहे काय आहे त्याचं डिफायनेशन झालेलं असताना तुम्ही काहीच करायचं नाही आणि ही मुवमेंट अचानक सुरू करायची, म्हणजे अचानकच कुणाच्या तर मनात आलं की चला आपण आता विशाखाला जाऊन मुवमेंट. अरे पावसाळा, खरं तर आता या दिवसामध्ये जुलै महिन्यामध्ये जगभरातील अनेक शिवप्रेमी पन्हाळा ते विशाळगड, पन्हाळा ते पावनखिंड अशी मोहीम काढत असतात, ट्रेक करत असतात. दर शनिवार रविवारी हजारो शिवभक्त, ते खरे शिवभक्त, ते शिकरे, ते येत असतात. आणि त्यांचा आज आता तिथे कर्फ्यूज लावलाय, पांढऱ्या पाण्यापासून पुढे जाता येत नाही. ट्रेक ही जी काय पन्हाळ्यापासून चालत येणारी, पावनखिंडीत जाणारी, विशाळगडावर जाणारी, तुम्ही जाऊ शकत नाही आता. म्हणजे इतकं ते भयान सगळं काम झालेलं आहे. आणि हे आता बघा, आता ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. फक्त विजयागडावरच बेकायदेशीर बांधकाम झालेत का? मी आमच्या पन्हाळगडावर या, तिथं काय झालंय, तिथली बांधकाम. पन्हाळगड सुद्धा महत्वाचा किल्ला ना, बुरुजावर घर बांधलेत लोकांनी, बुरुजावर बापरे. हॉटेल आहेत. किती वर्ष आहेत, किती वर्ष सांगितलं, ते त्यांना नोटिसा काढलेत त्याच्याकडे तुम्ही बघणार आहात का? गगनगड किल्ल्यावर या, गगनगड किल्ला तर तिथला पूर्ण, तिथं कुलूपच लावलाय खाजगी व्यक्तीनं. किती मोठे अपार्टमेंट सारखी घरं बांधलेत. सज्जनगड किल्ल्यावर काय परिस्थिती आहे, प्रतापगडावर काय परिस्थिती आहे, तुम्हाला किती किल्ले सांगू की जिथं बेकायदेशीर बांधकामं झालेली आहेत, बेकायदेशीर अनधिकृत सुद्धा नाहीत, किल्ल्याच्या पायथ्याला, अनेक किल्ल्यांच्या पायथ्याला अशी बांधकामं झालेली आहेत व गडावर झालेली आहेत. मग तिथं हिंदू लोकांनी केलेला आहे म्हणून तर हिंदू लोकांचं अतिक्रमण आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघणार नाही. आणि जिथं तिथं विषयाकडे दिसला आपल्याला की तिथं मुसलमानांचा आहे असं वाटतं, हिंदू मुस्लिम दोघांचा आहे, त्याला धार्मिक रंगत नाही देऊन चालणार. किल्ल्यांवर अतिक्रमण करून किल्ल्यांवर राहणं आणि मग ते तिथं घरं बांधणं हे सगळ्या किल्ल्यांवर चाललंय, त्याच्यावर कोण बोलणार आहात आपण? म्हणजे ह्याला धार्मिक रंगाचा विषयच येत नाही, हा अतिक्रमणाचा विषय आहे आणि किल्ल्याच्या जपणुकीचा विषय आहे. खूप महत्वाचा आणि काय म्हणू आपण कळीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. पण जी दंगल गाजापूर आणि त्या परिसरामध्ये सगळीकडे झाली, त्यामध्ये असं समजलं की हिंदूंची काही घरं होती तिथे, त्यांनाही टार्गेट करण्यात आलं. म्हणजे सरसकट एका प्रकारे हा मॉब आलेला होता आणि हा नाही नाही बाहेरून हिंदू आलेली लोक नाही, होती असं सांगण्यात आलं. आता त्याच्यात गंमत सांगतो तुम्हाला. ते हिंदूंच्या घरांना टार्गेट नाही केलेलं, बरं. गजापूरमध्ये नाही केलं, मुसलमानवाडीतली सगळी घरं त्यांनी तोडून फोडून टाकली. तिथल्या एकाही हिंदूच्या घराला टार्गेट केलं असं माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही. कारण गजापूरमध्ये काय झालं नाही, गजापूरची जी वाडी आहे त्याला लागूनच एक वाडी आहे, त्याला मुसलमान वाडी म्हणतात. त्या वाडीतल्या सगळ्या घरांना, तिथं जी काही घरं होती सगळी, ती सगळी टार्गेट केली, त्यांची छतं मोडून टाकलेत, त्यांच्या गाड्या उद्ध्वस्त केल्या, मशीद तिथे एक होती, मशिदीचं सगळं त्यांनी तोडायचा प्रयत्न केला, तिथं जाळपोळ केली. त्यामुळं अगदी ठरवून जी माणसं आलेली होती त्यांना कोणतर मार्गदर्शक होते, त्यांना डिफाईन केलेलं होतं. मी ती अभ्यास करून आलेली होती, दंगलखोर सुद्धा अभ्यास करून आलेले होते असं उदाहरण आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी इकडं तिकडं ये की झालेलं नाही बघा, तिथं तुम्ही जाऊन आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बांधकाम पण बांधकाम पाळायचं राहिलं बाजूलाच, हे जी कायदेशीर घरं आहेत, जी घरं आहेत ते बरं. आणि सगळ्यात वाईट काय आहे माहिती काय, तुम्ही स्त्रियांच्यावर, स्त्रिया त्या घरात आहेत
लहान लहान लेकरं बाळ आहेत लहान लहान, तुम्ही त्यांच्या समोर तलवारी घेऊन दहशत माजवताय, लोकांना मारताय, स्त्रियांना शिवाय आता ते बोलूच शकत नाही, पण तिथं ते तिथं वास्तव गेल्यावरच समजतं की काय भयानक पद्धतीनं शिवाजी महाराजांचा जे शिवाय चरित्रातनं प्रेरणा घेतात ना ती व्यक्ती असं करू नाही शकत. तुम्ही पाडा नाही, बेकायदेशीर बांधकाम पाडा, बरं लोकशाही आहे तिथं लोकशाहीमधनं जाऊन करावं लागतं. तुम्ही तुमच्या मनात आलं म्हणून असं नाही चालणार ना. स्त्रियांच्यावर तुम्ही हात उचलत असाल, स्त्रियांना त्या पावसामध्ये तुम्ही जंगलात पळून जायला लावत असाल, लेकरा बाळांना लहान लहान लेकर आहेत हात पायात काय नाही, हातात जंगलातच वाडी आहे ती, गजापूर जंगलातच आहे सगळं. अत्यंत बेदरकारपणे निर्घृणपणे केलेली दंगल आहे. आणि त्या दंगलखोरांमध्ये आता अनेक गंमत तुम्हाला सांगतो, आता जे अटक केलेत मंडळींना त्याच्यामध्ये दंगलखोर किती होते, आणि जे खरं शिवभक्त म्हणजे जे जे त्या विशाळगडाच्या प्रेरणेनं संभाजीराजेंनी बोलवलं म्हणून गेलेली होती, त्यांच्यातले काही माझे ओळखीचे आहेत, मला माहित आहेत की ती दंगल करणारे नाही आहेत. इचलकरंजीतली काही मंडळी आहेत आमचे, ती शिवभक्त रायगडला जातात, ती किल्ल्यांवर जातात, हे काय तर आपण चला चांगल्या मुवमेंटला आपण जाऊया म्हणून आले, आणि आज ती जेलमध्ये आहेत, त्यांच्याकडे कोण बघणार, आज त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे आहेत, नेतृत्व करणारे गेले तिथून, त्यांच्याकडे कोण बघणार, त्यांची काहींना बीपी आहे काहींना शुगर आहे, त्यांच्या घरातल्यांचे फोन येतात की आम्हाला ती गोळ्या तर द्या म्हणून, घेऊन चार रात्री पहाटे चार चारला उचलून गेले, आणि दंगल खोणारे पळून फरार, पोलिसांच्या समोर दंगल झाले, पोलीस होते तिथं, सीसीटीव्ही आहेत, शूटिंग करून देत नव्हते पण शेवटी काही लोकांनी मोबाईल असल्यामुळे आता ते सोपं झालंय ना, सगळं सगळं रेकॉर्ड आहे, बरोबर. घडून घटना किती दिवस झाले अजून कारवाई नाही व्यवस्थित. ही बाहेरून आलेली लोक जी होती ती कोणी बोलवलेली होती आणि त्यांचं काही पोलिसांनी काही त्यांच्याबद्दलची माहिती जाहीर केली आहे किंवा तुम्ही काल विचारपूस केली त्यावेळेला, कारण काल शाहू महाराज सुद्धा तिथे गेले होते. पोलीस याबद्दल काहीही कुणाचंही नाव घेत नाही, सांगत नाही. आम्हाला सुद्धा ते ज्या वेळेला हे फोन आले आमच्या ह्यांचे की बाबा आमच्या ह्याला अटक केलंय त्याला अटक केलंय, त्यानंतर समजलं की अरे ह्यांचं, आणि बरं ती बघायला गेलेली होती म्हणजे काय आंदोलन आहे आपण जाऊया शिवभक्त म्हणून गेली होती, दंगलखोर सगळे पळून फरार, पोलीस त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत. आता काय तर आज वर्तमानपत्रात बातमी वाचली मी की दोन तीन चार टीम काहीतरी केले आणि त्याच्यातून तो घ्यायचं चाललंय असं, म्हणजे जे खरे आरोप आहेत त्यांना पकडायचं असं काय तर चाललंय त्यांचं पोलिसांचं, पण ती काय बातमी आपल्याला सामान्य माणसाला समजायचा विषयच नाही. मला मला शिवप्रेमी म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला एक शिवप्रेमी म्हणून शाहू महाराजांचे पाईक म्हणून अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये आपण आपलं वास्तव्य आहे, आपण त्याबद्दलचा अभ्यास करताय, सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही परिचित आहात, तुम्हाला याच्यामध्ये खरंच निवडणुकीच्या राजकारणाचा वास येतोय, जे टायमिंग जे साधलंय हे सगळं करण्यासाठी, तुम्हाला असं वाटतंय की कारण कोल्हापूरमध्ये लोकसभेच्या आधी पण अशी एक घटना घडलेली होती की एक स्टेटस लावण्यावरून दंगल उसळलेली होती आणि आता पुन्हा विधानसभेच्या आधी विशाळगडाचा प्रश्न आहे, विशाळगडावरची अतिक्रमण हटवली गेली पाहिजे, बेकायदेशीर बांधकामं पाडली पाहिजे, याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही, ती हटवलीच गेली पाहिजे, पण याचं टायमिंग बद्दल तुम्हाला संशय आहे तुमच्या मनामध्ये? अगदी 100% टायमिंग जे साधलेलं आहे ना ते ध्रुवीकरण करणं, हिंदू मुस्लिम पोलरायझेशन जे असतं ते करणं हा हेतून केलेली गोष्ट आहे, ही दिसतंय. तर पोलिसांच्या समोर दंगल कशी होऊ शकते ना, पोलिसांच्या समोर घरं पेटू कशी शकतात ना, पोलिसांच्या समोर गाड्या उलट्या केलेल्या आहेत. बरं एवढी सगळी मुवमेंट ही काय अशी अचानक कोण तर गेलंय काय न सांगता असं नाही, जाहीर वर्तमानपत्रातून सोशल मीडियातून आव्हानं केली गेली, डिजिटल बोर्ड लागले गेले, संभाजीराजे तर वाजत गाजत गेलेत हलगी घुमक्याच्या तालावर, पोलिसांना माहित नाही का हे सगळं काय होणार आहे, तिथं इंटेलिजन्स असतो सगळं माहित आहे, हे फक्त राजकीय हेतून प्रेरित होऊन अख्ख्या फक्त कोल्हापूरच नाही, कोल्हापूर ते विशाळगड हा सेन्सिटिव्ह विषय झाल्यामुळे सगळीकडे प्रसार प्रचार त्याचा झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करायचं का काय अशा हेतून हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या गृहमंत्र्यांची विधानं बघा, आमची मी काय कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या आघाडीचा नाही, पण ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केली जायला लागली, तुम्ही हिरव्यांच्या आहेत का ह्यांच्या आहेत का
स्वतःकडे बघायचं ना पहिल्यांदा, म्हणजे असं, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नका ना बघू. अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण आहेत ना, अनेक ऐतिहासिक ठिकाणी अतिक्रमण आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार. आणि जे व्यवस्थित होत होतं, जे अगदी स्मूथली, ज्याच्यामध्ये सगळी मोजणी झालेली होती, ज्याच्यामध्ये टेंडर निघालेलं होतं, अशा गोष्टींमध्ये तुम्ही धार्मिक राजकारण आणलं. ते काढावं, म्हणजे अतिक्रमण ते काढू नये, असं मुसलमानांचं सुद्धा म्हणणं नव्हतं, कुठल्या हिंदूंच सुद्धा म्हणणं नव्हतं, किंवा कुठल्या राजकीय भूमिका घेणाऱ्या पक्षाचं सुद्धा म्हणणं नव्हतं. सगळ्यांची एक मुखानं मागणी होती की विशाळगडावरचं जे काय बेकायदेशीर आहे ते सगळं पाडून टाका, विशाळगडाला परत उर्जितावस्था आणा. तरीही असं का घडतंय? तुम्ही म्हणताय ते टायमिंग अचानक कशी मोहीम चालू होते? आम्ही आहोत ना त्याच्यात, गेली इतकी वर्ष आहोत. अचानक कुणाला असं वाटतं की नाही आपण आता आताच याच क्षणाला गेलं पाहिजे? तो काय मुहूर्त काढलेला का बाबा ह्या मुहूर्तावरच आपण गेलं तर हे साध्य होणार आहे, असं काहीतरी असेल. मला मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक शिवप्रेमी म्हणून, एक इतिहास अभ्यासक म्हणून ह्या सगळ्या प्रकरणानंतर आपली काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे आणि मुख्यतः सरकारकडे? पहिली गोष्ट, महाराष्ट्रातलं ज्या ज्या किल्ल्यांवर अतिक्रमण आहेत, ज्या ज्या ऐतिहासिक ठिकाणी अतिक्रमण आहेत, ती डिफाईन करा आणि ती सगळी काढून टाका. ती हिंदूंची असतील, मुसलमानांची असतील आणि कोणाची असतील. नॅशनल मॉन्युमेंटवर आहेत अतिक्रमण, किती उदाहरणं मी देऊ शकतो. कोल्हापूरमध्ये आहेत, कोल्हापूरचं चाललंय म्हणून सांगतो, कोल्हापूरमध्ये आहेत, साताऱ्यामध्ये आहेत, जे राष्ट्रीय मॉन्युमेंटवर अतिक्रमण आहेत ती पहिल्यांदा काढा. दुसरं, किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करायचं असतं, हे गोष्ट शासनानं लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी स्थानिक लोकांना, तुम्ही आम्ही विशाळगडावर जाणार नाही आहोत कायम, तिथली जी काही स्थानिक मंडळी आहेत, गडावरची आहेत, मग ती कुठल्याही जाती धर्माची असतील, गडाच्या पायथ्याची असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी तुम्ही त्याचे व्यवस्थित प्लॅन तयार करा, काय करायचं आहे आणि काय नाही, तिथे कुठलं स्मारक करायचं आहे, ते कसं स्मारक करायचं आहे, यांना विश्वासात घेऊन ते सगळं करा, तर ते जतन आणि संवर्धन त्या ठिकाणांचं होऊ शकतं. आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडं किंवा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाकडं नुसतं हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही अशा चष्म्यातनं बघणं हा शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा अपमान आहे. त्याचं सविस्तर कधी तर आपण बोलू शकतो की महाराष्ट्र धर्म आहे आपला, आपला धर्म महाराष्ट्र धर्म आहे, आमचा महाराष्ट्राचा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि सगळ्यांना, सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन तयार झाले, त्याला महाराष्ट्र धर्म म्हणतो. आणि महाराष्ट्र धर्माचा जागरण केलं पाहिजे या निमित्तानं, आणि महाराष्ट्र धर्म सातत्यानं आठवला पाहिजे. निश्चितपणे सावंत सर, तुमच्याशी बोलण्याचा उद्देशच हा होता, कारण गेले 4-5 दिवस ही ज्याला घटना घडली आहे तेव्हापासून विशाळगड त्याच्यावरती असलेली अतिक्रमण, त्यामधून निर्माण झालेला दोन समुदायांमधला वाद, त्यावरून सुरू झालेलं राजकारण, हे सगळं आम्ही बघत होतो आणि ते दाखवत सुद्धा होतो. पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य टीव्हीवरती रोज बातम्या बघणाऱ्या एखाद्या सामान्य कुटुंबातल्या लोकांना विशाळगडाचा इतिहास काय आहे, विशाळगडावरती मलिक रेहानची कबर आली कशी, ती कधीपासून होती, तिथं अतिक्रमण झाली कशी, ती आहेत कोणाची, ती काढण्यासाठी आतापर्यंत काय प्रयत्न झाले, प्रशासन असेल किंवा पुरातत्व खातं असेल यांनी नेमकं काय केलं आणि त्यातलं राजकारण कसं होत गेलं, हे थोडं सविस्तर उलगडून सांगावं लागत होतं आणि त्याचाच हा प्रयत्न होता. लोकांना निश्चितपणे ही गोष्ट किंवा तुम्ही जो सगळा इतिहास सांगितलाय, तिथली वस्तुस्थिती जी उद्धृत केलेली आहे ती बघून त्यांना ते निश्चितपणे योग्य विचार करतील आणि योग्य निर्णय घेतील या सगळ्या घटनांचा, आणि त्याच्यातून जो काय घ्यायचा तो बोध घेतील आपल्याला कल्पना आहे. पण शिवप्रेमी म्हणून, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, महाराष्ट्र धर्म जो आता सावंत सर म्हणाले तो आपण जागृत करत असताना अशा सगळ्या राष्ट्रीय स्मारक आहेत, हे गडकिल्ले हे जिवंत स्मारक आहेत शिवाजी महाराजांची, तर याच्यावरची अतिक्रमणं निश्चितपणे हटवली गेली पाहिजेत. जसं सावंत सरांनी सांगितलं की कुठल्याही धर्माची असोत, कुठल्याही जातीची असोत, कुठल्याही पंथाची असोत, ती सगळी हटवली गेली पाहिजेत आणि किल्ल्यांचं जतन संवर्धन हे कुठल्याही हेतूशिवाय, कुठलाही राजकीय किंवा कुठलाही हेतू मनामध्ये न ठेवता निर्हेतुकपणे उत्तमपणे व्हावं यासाठी काम केलं पाहिजे. महाराष्ट्रातले जे तरुण आहेत, विशेषतः जे शिवप्रेमी तरुण आहेत, विशेषतः जे
ज्यांना ज्यांच्या बायोमध्ये आणि बाकी सगळीकडे हिंदुत्ववादी म्हणून ते स्वतःला प्रोजेक्ट करतात, त्या सगळ्या तरुणांनी ही मुलाखत बघावी, नेमका इतिहास समजून घ्यावा आणि दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, हाच आपला हेतू होता. सावंत सर, आपण वेळात वेळ काढून मुंबई तक्षशी बोलला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमचे काही प्रश्न असतील सावंत सरांसाठी तर ते निश्चित कमेंट बॉक्स मध्ये टाका, आपण त्याबद्दलचे उत्तर घेण्याचा पुढच्या मुलाखतीमध्ये प्रयत्न करू. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स मिळत जातील, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.